नमस्कार आजच्या भागामध्ये आपल्याला कंजक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे जसं की बघा ह्या वाक्यामध्ये अँड या वाक्यामध्ये बट या वाक्यामध्ये बिकॉज हे दोन वाक्य जोडण्यासाठी जे शब्द वापरतात ज्यांना कंजक्शन्स म्हणतात त्यांचा अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकार दिसतात एक कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय तर हे शब्द तुम्ही पाठ करा जे आता आपण बघणार आहे ते आणि मग जेव्हा वाक्य तुमच्या समोर येईल तेव्हा मग तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असेल आणि तो तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे अर्थ लावू शकाल या वाक्यामध्ये जसं की दो हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे वरच्या वाक्यामध्ये बट हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे या अर्थाशी आपल्याला काही एवढं घेणं देणं नाही तर आपल्याला त्यांचे फक्त अर्थ माहीत पाहिजे पहिला शब्द आहे एल टी एच ओ यू जी एच अल्दो म्हणजे जरी किंवा तरी दुसरं कंजक्शन आहे आफ्टर आफ्टर म्हणजे त्यानंतर तिसरा तिसरं आहे अँड अँड म्हणजे आणि चौथ आहे ॲज ॲज म्हणजे जसे तसे मुळे जरी पाचवा आहे बिकॉज बिकॉज म्हणजे कारण सहावा आहे बिफोर बिफोर म्हणजे च्या पूर्वी बट ब्युटी बट म्हणजे परंतु आयदर डॅ डॅश ऑर म्हणजे आयदर ऑर म्हणजे यापैकी एक नववा हाऊ एव्हर म्हणजे तरीही आय एफ इफ म्हणजे जर किंवा तर पुढचा शब्द आहे ॲट लिस्ट शूड म्हणजे नये म्हणून बारावा नायदर डॅडॅश डॅश नॉर हे नाही किंवा ते नाही तेरा नॉर म्हणजे नाही चौदा नो सुनर नो सुनर म्हणजे लगेच नो सुनर म्हणजे काय लगेच पंधरा टी एच एन दॅन म्हणजे तेव्हा नाउ दॅट आता जत्र ओन्ली और म्हणजे कि अदरवाइज नहीं तो म्हणजे नहीं तो दैट म्हणजे तर सो दैट म्हणजे या उद्देशाने बास दैट टी एच टी की टी एच ओ एच दो जरी किंवा तरी जरी तरी अनलेस म्हणजे नाही तर अनलेस म्हणजे काय नाही तर जर नाही तर वेदर वेदर म्हणजे किंवा डब्ल्यू एच आय व्हाईल म्हणजे असताना वेअर ॲज म्हणजे उलट पक्षी ए डब्ल्यू ए वाय अवे म्हणजे दूर आणि डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे कारण नाही असे योणते जोड शब्द जी कंजक्शन म्हणून वापरली जातात ते तुम्हाला पाठ पाहिजे, ते तुम्हाला पाठ करायचे आहेत कळतंय कळतंय का नाही मित्र हो ही अत्यंत महत्त्वाची कंजक्शन्स आहेत जी तुम्हाला ठरावाने पाठवणार आहेत त्याचा वारंवार सराव करायचा आहे त्याचे अर्थ तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत ओके बाय बाय